अमरावती मध्ये प्रथमच Amazon e-commerce प्लॅटफॉर्म वरील वस्तू व उत्पादनांचा भव्य सेल। ब्रँडेड कंपनीच्या वस्तूंवर 40-70% पर्यंत भारी सूट। लेडीज वेअर, मेन्स वेअर, चिल्ड्रन्स वेअर, क्रॉकरीज, हँडलूम, बच्चे कंपनीची खेळणी, इलेक्ट्रॉनिक्स व गृहोपयोगी वस्तू, सारं काही एकाच दालनात उपलब्ध। Amazon e-commerce प्लॅटफॉर्म वरील ब्रँडेड वस्तूंच्या या सेलला भेट द्या आणि मोठ्या प्रमाणात आपल्या पैशांची बचत करा। तर आजच भेट द्या। पत्ता: मनपा संकुल, दुसरा माळा, राजापेठ पोलीस स्टेशनच्या बाजूला, राजापेठ, अमरावती। नमस्कार, मी मयुरी। आरसीएनच्या बातमीपत्रामध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे। सुरुवात करूया आजच्या बातमीपत्राला। 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2022 आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात इयत्ता 12वी परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार बुधवार दिनांक 8 जून 2022 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे। उमेदवारांनी निकाल संबंधित सर्व नवीन माहिती मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाईट सोबतच एकाच वेबसाईटवर अवलंबून न राहता इतरही साईट चेक करीत राहाव्या असे आवाहन मंडळाने केले असून अधिकृत वेबसाईटवर सुद्धा जारी केल्या आहेत। यासाठी मंडळाने अधिकृत 7 अशा अधिकृत वेबसाईट जारी केल्या आहेत। वेबसाईट आमच्या स्क्रीनवर झळकत असून याला भेट देऊन निकाल बघता येणार आहे। यासाठी यावर होम पेजवर MSBSHSE 12वी निकाल 2022 लिंकवर क्लिक करा। निकाल जाहीर होताच लिंक सक्रिय होईल। विद्यार्थ्यांनी रोल नंबर आणि जन्मतारीख एंटर केल्यानंतर कॅप्चा टाकून आणि सबमिटवर क्लिक केल्यास 12वीचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल। याची प्रिंटसुद्धा डेस्कटॉपवर सेव्ह करू शकता येणार आहे। महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे 14 लाख विद्यार्थी HSCच्या परीक्षेला बसतात। गेल्या वर्षी कोरोना विषाणूमुळे महाराष्ट्र बोर्डने 10वी 12वी बोर्डच्या परीक्षा रद्द केल्या होत्या। विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकन आणि चाचणीच्या आधारे उत्तीर्ण करण्यात आले, मात्र यंदाही बोर्डच्या परीक्षा दरवर्षीप्रमाणेच झाल्या, त्यामुळे विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत। अमरावती शहरात सलग 5व्या दिवशी सुद्धा पाणी न आल्याने नागरिक त्रस्त। रहाटगाव जवळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ची पाइपलाइन फुटल्याने शहरात पाणी पुरवठा बंद झाला आहे। शहरातील नळांना पाणीच नसल्यामुळे अमरावतीकरांची पिण्याच्या पाण्यासाठी धावधाव सुरू आहे। गेल्या 72 तासापेक्षा जास्त वेळ उलटूनही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून स्थानिक रहाटगाव नजीक पाइपलाइन फुटल्याने त्यांच्या दुरुस्तीचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने रखरखत्या उन्हाळ्याच्या दिवसात उन्हाचा पारा 44.3° सेल्सिअस तापमान अशात जर थंडगार पाणी मिळाले नाही तर जीवाची लाही लाही होते। तहान भागवण्यासाठी थंड पाणी लागते। शहरातील मुख्य जलवाहिनी फुटल्याने 3-4 दिवसापासून शहरातील नागरिकांच्या घरामधील नळ कोरडे पडले आहेत, त्यामुळे शहरवासी जसे जमेल जेथून मिळेल तेथून पाणी मिळवण्यासाठी धावपळ करीत आहेत। काही लोक घराजवळ असलेल्या हँडपंपवर तर कोणी विहिरीवर तर कोणी कॅन विक्रेत्याकडे जाऊन पाणी आणत आहे। सलग 3-4 दिवस उन्हाळ्यात पाणी पुरवठा बंद राहण्याची ही शहरातील पहिलीच वेळ आहे, त्यामुळे नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी पाण्याच्या कॅन विक्रेत्याकडे गर्दी करीत असून तेथेही पाण्यासाठी रांगा लागलेल्या दिसून येत आहे। कोणी सायकल दुचाकीवर, ऑटोत तर चारचाकी वाहनात आपल्या परिवारकरिता कॅन विक्रेत्यांकडे येऊन पिण्याच्या पाण्याची कॅन घेण्यासाठी येत आहेत। अमरावती शहरातील जवळजवळ 205 कॅन विक्रेत्याकडे सुद्धा दुप्पटीने पाण्याची मागणी वाढली आहे। शासनाने आम्हाला 2 दिवसाचा अवधी दिला होता की 2 दिवसच फक्त पाणी बंद राहणार आहे म्हणून, तरीही आता 4-5 दिवस होत आहे। नळ 2 तासच द्या म्हणा नळ, पण पाणी द्या, एक या 2 दिवस बंद राहील म्हणते ना, 5-5 दिवस बंद राहते, कसं चढावा मी कसं राहा, लहान लहान मुलं आहे, पाणी पाहिजे पाणी। मार्च महिन्यापासून हर महिन्याच्या म्हणजे 5-5 दिवस 6 दिवस ते नळे काही येऊ नाही राहिलं, समजा त्याचा आम्हाला त्रास होणार लागला, का असं करत आहे बाबू, ह्याच म्हणजे ह्याच वर्षी करत आहे, नेहमी असं करत।
विदर्भातील 427 वर्षाची प्राचीन परंपरा असलेल्या श्री रुक्मिणी मातेच्या पालखीचे भव्य स्वागत अमरावतीतील बियाणी चौकात करण्यात आले. पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर, श्री राजराजेश्वर महाराज यांच्यासह अनेक मान्यवरांनी पालखी पूजन व वारकऱ्यांचे स्वागत केले. श्री रामचंद्र युवक कल्याण संस्थेच्या वतीने 3 रुग्णवाहिकांचे लोकार्पण यावेळी करण्यात आले. श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथून श्री क्षेत्र पंढरपूरकडे निघालेल्या पायदळ दिंडी पालखीच्या दर्शनासाठी शेकडो अमरावतीकर उपस्थित होते. पालखीच्या स्वागतानिमित्त बियाणी चौकात व्यासपीठ उभारण्यात येऊन श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेची मूर्ती ठेवण्यात आली होती. त्याभोवती फुलांच्या माळा, रांगोळ्या, स्वागत फलकांनी संपूर्ण चौक सुशोभित करण्यात आला होता. सुमधुर अभंगवाणी सादर करणाऱ्या संगीत पथकांसाठी स्वतंत्र व्यासपीठ उभारण्यात आले होते. अशा उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात पालखी चौकात येताच वारकरी व भाविकांनी रुक्मिणी वल्लभ कृष्णहरीचा एकच जयघोष केला. यावेळी भक्तिमय अभंगवाणी व टाळमृदंगाच्या साथीने आत्मनि निनादून गेले होते. कोविड साथीमुळे 2 वर्षाच्या निर्बंध संपल्यानंतर मुक्त वातावरणात पालखीचे अंबानगरीत आगमन झाल्यामुळे वारकरी बांधवांमध्ये उत्साह संचारला होता. श्री राजराजेश्वर माहुली महाराज यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आज माझं तर असं मत राहील की आपण आपल्या सभ्यता येऊन संस्कृतीचा गर्व करावा, तिला वाढवण्याचा संवर्धन करावं आणि प्रत्येक हिंदवी माणसाच्या मनामध्ये आपल्या सभ्यता एवं संस्कृतीचा तो मान असायला पाहिजे. आज नाशिकमध्ये, अमरावतीमध्ये मोठ्या पद्धतीनं हनुमान चालीसा पण एका गोष्टीने खूप छानही पण होत आहे. म्हणतात ना, उगता सूर्य जेव्हा उगवतो, तो अरुणोदयासारखा असतो. शांत आणि शिथिल झालेल्या सूर्याला पुन्हा आग आलेली आहे. आणि हिंदवी माणसाच्या मनात पुन्हा जागृतीची भावना आलेली आहे. आणि हा वादही सुद्धा सभ्यता आणि चिंतन करायला. पालखीचे पूजन पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या व विविध मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेची आरती करण्यात आली. प्रत्येक भाविकाला पालखीचे व्यवस्थित दर्शन घेता यावे यासाठी चौकाच्या मधोमध उभारलेल्या व्यासपीठावर पालखी थांबवून भाविकांना पूजन व दर्शनाची सोय करून देण्यात आली. बाजूला महिला भाविकांनी गोल रिंगण करून विठ्ठल रुक्मिणीच्या नामघोषात फेर धरला. पालकमंत्री यशोमती ठाकूर याही त्यात सहभागी झाल्या. काहींनी फुगड्याही खेळल्या. श्री पांडुरंग व श्री रुक्मिणी मातेचा जयघोष करत भक्तिरसात भाविक दंग झाले होते. राज्यात यंदा सर्वत्र चांगला पाऊस होऊ दे, धनधान्य पिकू दे, बळीराजा समृद्ध होऊ दे, सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे अशी प्रार्थना सर्वांनी विठुराय व रुक्मिणी चरणी केली. या स्वागत सोहळ्याला अनेक पदाधिकारी, अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकार्पण झालेल्या 3 रुग्णवाहिकांपैकी 1 रुग्णवाहिका पालखी समवेत जाणार आहे. डॉक्टर समवेत सर्व उपचार सुविधा त्यात उपलब्ध राहणार आहे. आम्ही भक्तिभावानं इथं सगळेजण जमतो आणि दरवर्षी आम्ही आई रुक्मिणीचं अमरावती शहरामध्ये स्वागत करत असतो. दरवर्षी हा सोहळा पहिलेपेक्षा मोठा होत चाललेला आहे आणि अतिशय तन मन आणि धनानी आम्ही सगळेजण सोबत येऊन आई रुक्मिणीच्या पालखीचं स्वागत. आणि आई रुक्मिणी आता पंढरपुराला चालले आहेत. जशी लेक पण सासरी जाते असते तसं आपण साडी चोळी जे काही सगळं करत असतो ते सर्व गोष्टी आई रुक्मिणींच्या आम्ही या ठिकाणी करतो. आणि असं नाही की कोणी काही पक्षाचं वगैरे असतं. तुम्ही बघितलं, सगळ्या पक्षाचे, सर्व धर्माचे सर्व लोक या ठिकाणी येतात आणि उत्साहानं आई रुक्मिणीच्या दर्शन करतात, आरती होते. दारापूर येथील विक्रमशिला तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्याने कॉलेजच्या आवारातच विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अंकित विनायकराव सविकर राहणार येऊदा असे मृतक विद्यार्थ्याचे नाव असून तो तंत्रनिकेतनाच्या तृतीय वर्षाला शिकत होता. सोमवारी तो नेहमीप्रमाणे त्याचा मित्र राहुल सोनोने याच्याबरोबर दुचाकीवर कॉलेजला गेला. दरम्यान कॉलेजच्या आवारातच तो भोवळून पडल्याने त्याच्या मित्रांनी त्याला विचारपूस केली असता त्याने विष घेतल्याचे सांगितले. त्याच्या खिशात सुद्धा उंदीर मारण्याचे औषध मिळून आली. त्यानंतर लगेच त्याला खोलापूर प्राथमिक
आरोग्य केंद्र वणंतर जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे हलविण्यात आले, जेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. इरविनमधील चौकीतील पोलीस कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून खोलापूर पोलिसांना याबाबत माहिती दिली असून या घटनेत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेच्या दिवशी अंकितचा प्रॅक्टिकलचा पेपर होता अशी माहिती चौकशीत समोर आली असून त्याच्या मृत्यूने एकच खळबळ उडाली आहे. सध्याची आकडेवारीनुसार राज्यातील मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाच्या चौथ्या लाटेची दाट शक्यता दिसत असताना आता खबरदारीचा उपाय म्हणून लसीकरणावर अधिक जोर दिला जात आहे. अमरावती जिल्ह्यात लसीकरण मोहीम राबवित असताना 12 ते 14 वयोगटातील बालकांचे लसीकरण मागे पडत असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून दिसत आहे. त्यामुळे आता अमरावतीत 12 ते 14 वयोगटातील लसीकरणाला आता वेग येणार आहे. सध्या 12 ते 14 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचा वेग मंदावला असल्याने जिल्हा व आरोग्य यंत्रणेकडून मिशन राबविण्यात येते आहे. शाळा आणि महाविद्यालय सुरू व्हायला काहीच दिवस शिल्लक आहे. यातून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता लसीकरणाची मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रणमले यांनी दिली आहे. या कार्यक्रमाअंतर्गत आपण 12 ते 18 वर्ष वयोगटातील जे विद्यार्थी पालक आहे, तरुण मुलं आहेत, त्यांचं लसीकरण आज आपण 6 ते 13 जवळपास 13 तारखेपर्यंत आपण कंटिन्यू 7 दिवस राबवणार आहोत आणि यामध्ये फक्त याच वयोगटांचं लसीकरण करणार आहोत 7 दिवस. मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने कोरोना विषाणूपासून दूर राहण्यासाठी शासनाच्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे, मास्क वापरावा, वारंवार हात धुवावेत, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे यासह प्रत्येक पात्र नागरिकांनी लसीकरण करून घेण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांनी नागरिकांना केले. कोरोनापासून नागरिकांचा बचाव व्हावा यासाठी शहराला कोविड लस मोफत उपलब्ध करून दिले आहेत. ही कौतुकाची बाब आहे. कोरोना आजारापासून धोका टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने लसीकरण करून घेणे अत्यावश्यक आहे. जगभरातील कोविड लसीकरणाचा विचार केल्यास लसीकरण मोहीम शहरात राबविल्या जात असल्याचेही महानगरपालिका आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर म्हणाले. शहरातील नागरिकांनी कोविड लसीकरण करवायचे आहेत. कोरोना विषाणूपासून बचावासाठी अमरावती महानगरपालिका सातत्याने नागरिकांना स्वयंशीत पाळण्यासाठी आवाहन करत आहेत. त्यानुसार प्रत्येक नागरिकाने मास्कचा वापर करावा, वारंवार हात धुवावेत, सोशल डिस्टन्सिंगचे अंतर पाळावे असे आवाहन डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांनी केले आहे. कोरोनाची संभाव्य चौथी लाट पाहता मी याद्वारे सर्व अमरावतीकरांना विनम्र आवाहन करेल की आपण कोरोनाचा संसर्ग टाळायचा असेल, कोरोनापासून जे काही दुष्परिणाम होतात ते दुष्परिणाम जर टाळायचे असतील तर महानगरपालिकेमार्फत आम्ही जी लसीकरणाची व्यवस्था केलेली आहे हे लसीकरण करून घ्यावं. ज्यांनी पहिला डोस घेतला नाही त्यांनी पहिला डोस करून घ्यावा, ज्यांनी दुसरा डोस करून घेतला नाही त्यांनी दुसऱ्या डोसचं लसीकरण करून घ्यावं. तसेच जी 60 वर्षाच्या वर आणि जी कोमॉर्बिड आहे, ज्याच्यामध्ये कोमॉर्बिड म्हणजे जी शुगर आहे, ज्यांना शुगर आहे, बीपी आहे, असे काही विशिष्ट प्रकारचे रोग आहेत आणि 60 वर्षाच्या वर वय आहे, या सर्व नागरिकांनी बुस्टर डोस सुद्धा घ्यावा. त्याचबरोबर 12 ते 18 वयोगटातील जी काही मुलं आहेत या मुलांना सुद्धा व्हॅक्सिनेशन करून देऊन आपण त्यांना कोरोनाच्या संसर्गापासून संरक्षित करावे असे मी सर्वांना कडकडीचे आवाहन करतो. महाराष्ट्र राज्याचे तंत्रशिक्षण संचालक डॉक्टर अभय वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाची केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 10वीचा निकाल लागण्यापूर्वी 2 जून 2022 पासून सुरू झाली आहे. यामध्ये प्रथम वर्षाकरिता 10वी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनी www.dtemaharashtra.government.in संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करू शकतात. पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सुविधा केंद्रांना येणाऱ्या अडचणीचे निवारण करण्यासाठी संस्थेचे प्राचार्य डॉक्टर व्ही र मानकर यांची प्रवेश अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रवेश प्रक्रियेच्या सॉफ्टवेअर प्रणालीमध्ये विद्यार्थी कॉम्प्युटर किंवा अँड्रॉइड मोबाईलद्वारे नोंदणी करू शकतात. नोंदणी केल्यानंतर कागदपत्रे पडताळणीसाठी 2 पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. पहिल्या पर्यायामध्ये ज्या विद्यार्थ्यांकडे कॉम्प्युटर, इंटरनेट किंवा अँड्रॉइड मोबाईल आदी सुविधा आहेत असे विद्यार्थी घरी फॉर्म भरून अत्यावश्यक कागदपत्रे अपलोड करू शकतात. कागदपत्रे पडताळणीसाठी सेंटरला जाण्याची गरज नाही. ज्या विद्यार्थ्यांकडे ही सुविधा उपलब्ध नाही असे विद्यार्थी सेंटरला जाऊन कागदपत्रे पडताळणीसाठी येऊ शकतात. शासकीय तंत्रनिकेतन अमरावती येथे समुपदेश कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे अशी माहिती शासकीय तंत्रनिकेतन अमरावतीचे प्राचार्य डॉक्टर व्ही आर मानकर यांनी दिलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे कॉम्प्युटर, इंटरनेट किंवा अँड्रॉइड मोबाईल उपलब्ध असेल त्या विद्यार्थ्यांनी आपल्या घरी
या प्रक्रियेच्या माध्यमातून फॉर्म भरून संबंधित कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे आहे. त्यांनी संबंधित कागदपत्रे पडताळणीसाठी फॅसिलिटेशन सेंटरमध्ये जाण्याची गरज नाही. आणि दुसऱ्या पर्यायामध्ये ज्या विद्यार्थ्यांकडे या सुविधा उपलब्ध नाहीत त्यांनी संबंधित संस्थेच्या फॅसिलिटेशन सेंटरमध्ये जाऊन तिथे आपला अर्ज अपलोड करू शकतात. या सर्व प्रवेश प्रक्रियेसाठी TC आणि मार्कशीट सध्या नोंदणीसाठी या कागदपत्रांची गरज नाही. तसेच संस्थेमध्ये ज्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यासाठी कुठल्याही फीची आकारणी केली जात नाही. निःशुल्क पद्धतीने आम्ही इथे ह्या सर्व सुविधा विद्यार्थ्यांना पुरवण्यासाठी कटिबद्ध आहोत. विद्यार्थ्यांना किंवा पालकांना यासंबंधी कुठल्याही अडचणी आल्यास त्यांनी संस्थेमध्ये येऊन संबंधित प्रवेश अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि त्यांच्या अडचणीचं निराकरण करून घेतलं तर कदाचित त्यांची निःशुल्क प्रवेश नोंदणी ही होऊ शकते. त्यामुळे या सुविधेचा आपण सर्व विद्यार्थी आणि पालकांनी लाभ घ्यावा असे मी आपणास जाहीर आवाहन करतो आहे. धन्यवाद. चांदूर बाजार तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने कांद्याची लागवड करतात, परंतु सध्या कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला असून त्यांना हेक्टरी अनुदान देण्यात यावं या प्रमुख मागणीसाठी राज्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत भारतीय जनता पक्ष चांदूर बाजार तालुक्याच्या वतीने निवेदन व कांदा भेट देऊन मागणी केली आहे. तसेच तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला कांद्याचे तोरण बांधून शासनाचे लक्ष वेधले आहे. निसर्ग व हवामान बदलामुळे कांदा व पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना महागड्या औषधांची फवारणी करावी लागल्याने त्यांचा उत्पादन खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मजुरांची टंचाई तसेच मजुरीचे वाढते दर यामुळे त्यात आणखीनच भर पडली. कांद्याचे उत्पादन निघाल्यानंतर सुरुवातीच्या काळात तर शेतकऱ्यांना आपला कांदा हा कवडी मोल भावात विकावा लागला, कारण त्यांच्याकडे कांद्याची साठवण क्षमता नाही. तसेच साठवलेल्या कांद्यांपैकी 40-50% कांदा फेकून द्यावा लागतो. त्यामुळे हवालदिल झालेल्या कांदा उत्पादन शेतकरी हा मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला असून उत्पादन खर्चापेक्षा अत्यंत कमी भाव कांद्याला मिळत आहे. तरी शासनाकडून शेतकऱ्यांना मदत किंवा मोठे आर्थिक अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तहसीलदार व कृषी अधिकारी यांना भाजपाच्या वतीने निवेदन व शेतकऱ्यांनी पिकवलेला कांदा भेट देऊन मागणी केलेली आहे. यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष मुरली माकोडे, तालुका सरचिटणीस गोपाल तिरमारे, धम्माराज नवले, सुरेश वानखडे, मयूर खापरे, नितीन टिंगणे, मनीष निमकर, गजानन कोल्हे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. या अचलपूर मतदारसंघाचं नेतृत्व करणारे हे किसान शेतकरी आहेत. शेतकऱ्यांचं नाव घेऊनच ते मोठे झालेले आहे, परंतु आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की शेतकऱ्यावरचं संकट त्यांना दिसू लागलं नाही. म्हणून त्यांनाही सुद्धा या त्यांचंही लक्ष या मागणीकडे वळावं याकरिता आम्ही या भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या ठिकाणी छोटंसं आंदोलन केलेलं आहे. या तहसील कार्यालयात कांद्याचं तोरण आम्ही बांधलेलं आहे आणि तहसीलदार साहेबांना मोठ्या मेहनतीनं जो शेतकऱ्यांनी कांदा उत्पादन केलेला आहे त्या कांदा भेट म्हणून या ठिकाणी आम्ही तहसीलदार साहेबांना दिला, जेणेकरून मुख्यमंत्र्यांपर्यंत हा शेतकऱ्यांचा आवाज पोचावा आणि कांदा उत्पादक शेतकऱ्याला मोठ्या भरीव मदत या ठिकाणी मिळावी याकरिता हे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे. राज्यात कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले असून खबरदारीचा उपाय व दक्षता म्हणून लसीकरण मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या बचावासाठी प्रत्येक नागरिकांचे लसीकरण करण्याला घेऊन अमरावती महानगरपालिकेच्या वतीने हर घर दस्तक मोहीम राबवली जात असून यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वतीने घरोघरी जाऊन नागरिकांनी नोंदणी व लसीकरण केले जात आहे. याच शृंखलेत विलासनगर शहरी आरोग्य केंद्र क्रमांक 7 वतीने स्थानिक कपिलवस्तू नगर भागात हर घर दस्तक मोहिमेअंतर्गत नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये ज्याचा पहिला डोस आहे त्याचा दुसरा डोस बाकी आहे किंवा दोन्ही लसीकरण झालेल्यांच्या निश्चित वेळेनंतर सुद्धा बूस्टर डोस घेतला नाही अशा नागरिकांचे कोरोना लसीकरण करण्यात आले. यावेळी AANM कांचन पापडकर, आशा वर्कर, रंजना किशोर भोवते यांनी लसीकरण मोहीम यशस्वीरित्या राबवली असून पत्रकार अमित तायडे व पंचशील युवा मंडळाचे अध्यक्ष राहुल तायडे यांचे या मोहिमेला सहकार्य लाभले. राज्यात कोरोना संक्रमणाचा धोका पुन्हा वाढला आहे, त्यानुसार आता कोरोनाच्या बचावासाठी सर्वांनी लसीकरण करून घ्यावे, आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन सुद्धा यावेळी करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आझादी का अमृत महोत्सव उपक्रमात आयकॉनिक वीकचा शुभारंभ नवी दिल्लीत विज्ञान भवनात आज झाला. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण व विशेष कार्यक्रम प्रधान मुख्य प्राप्तिकर आयुक्त कार्यालयातर्फे अमरावतीतील CA भवनात घेण्यात आला. त्याला शहरातील अनेक मान्यवर बँकर CA अधिवक्ते आर्थिक विश्लेषक अभ्यासक आदींची मोठी उपस्थिती होती. दिल्लीत प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या समारंभाचे थेट प्रसारण देशातील 75 प्रमुख शहरात करण्यात आले आहे. त्यात अमरावतीचाही समावेश आहे. नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी सहाय्यकारी ठरणाऱ्या जनसमर्थ पोर्टलचा शुभारंभ यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते झाला. देशातील सर्वत्र क्षेत्रात सर्वसमावेशक विकास प्रक्रियेला गती देण्यासाठी जनसमर्थ पोर्टल उपयुक्त ठरेल. विविध मंत्रालयाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी गरजू व्यक्तींना पोर्टलची मदत होईल. यामुळे योजनांच्या परिणामकारक अंमलबजावणीसह युवकांमध्ये उद्यमशीलता वाढीस लागेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. प्राप्तिकर उपायुक्त प्रमोद शहाकर सह प्राप्तिकर आयुक्त तुषार इमानदार अमरावती CA संस्थेचे उपाध्यक्ष विष्णुकांत सोनी सचिव मधुर झव्वर टॅक्स बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजेश मुंदडा सचिव संदीप अग्रवाल चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष सुरेश जैन लीड बँकेचे व्यवस्थापक जितेंद्र कुमार झा प्राप्तिकर अधिकारी साधना देवपुजारी चेतन देशमुख आलम हुसेन आदी यावेळी उपस्थित होते.